विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण या भागात दिशाविषयक किंवा दिशेशी संबंधित असलेल्या डायरेक्शन ह्या घटकावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यातला पहिला भाग अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न बघा, राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला वळून 10 किलोमीटर अंतर चालत गेला व थांबला, तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर आहे असं आपण समजू. त्या ठिकाणी आपला प्रश्न विचारला आहे. PSIच्या पूर्वपरीक्षेला 2014 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग चला बघूया, या ठिकाणी रामचं घर होतं असं आपण मानूया. या ठिकाणी रामचं घर आहे. इथून तो दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालत गेला, इथं तो पोहोचला असं आपण मानूया, बरोबर. आता इथून तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर अंतर चालत गेला, इथं तो आला, नंतर उत्तरेकडे वळून तो 5 किलोमीटर अंतर चालत गेला, उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालत गेला. बघा, या पद्धतीने इकडे आला, इथून इकडे गेला, इथून आता इकडे जातोय, उत्तरेकडे गेला, तिथून तो 10 किलोमीटर पश्चिमेला आला. ही पश्चिम दिशा, इकडेच्या बाजूला तो इथं आला, म्हणजे या ठिकाणी हे अंतर 5 असेल, हे 10 आलं, बरोबर. तर आता घरापासून तो कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे हे त्याचं घर. इथून तो आता दक्षिणेला आहे आणि दक्षिणेला किती अंतरावर आहे, 10 किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेला तो 10 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला या ठिकाणी बरोबर येतोय. बघा, चला प्रश्न दुसरा बघूया आजच्या भागातला. उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालत जाऊन, उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालत जाऊन राधा उजवीकडे वळली, सरळ 4 किलोमीटर अंतर चालल्यावर डावीकडे वळली, आणखी 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून 8 किलोमीटर अंतरावर थांबली, तर मूळ ठिकाणापासून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल. समजा आता या ठिकाणी राधा इथं होते असं आपण मानूया, इथून तिने सुरुवात केली, उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालत ती इथं आली. आता तिचं तोंड पूर्वेकडे होतं, उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेने ती 4 किलोमीटर अंतर वळली. इथं 90° कोन तयार झाला. 4 किलोमीटर अंतर चालल्यावर पुन्हा डावीकडे वळली. आता तिचं खाली असेल, तिचं तोंड दक्षिणेकडे आहे, दक्षिणेकडे गेलं म्हणजे तिची डावी बाजू इकडच्या बाजूला येणार, ती डावीकडे वळली आणि साधारणतः 4 किलोमीटर अंतर पुन्हा चालली, इथं आली. आता त्याचा उजवा हात खाली आला, डावा हात वरती आला, चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून 8 किलोमीटर अंतर चालत गेली. इकडे ध्रुव तारा असतो, त्याच्याकडे पाठ करून इकडच्या बाजूला 8 किलोमीटर अंतर चालत गेली आणि थांबली, तर मूळ ठिकाणापासून ती कमीत कमी किती अंतरावर असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. मूळ ठिकाणापासून ती किती किलोमीटर अंतरावर असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर कशा पद्धतीने काढायचं लक्षात घ्या. आता इथून जर आपण याला असं जोडलं बघा, तर हा काटकोन चौकोन तयार झाला, हा 4 आला, हा 4 आला. त्यानंतर इथून याला आपण असं जोडलं तर हे कमीत कमी अंतर येणार, बरोबर. इथं पुन्हा 90° कोन येणार. आता इथं पायथागोरसचा सिद्धांत जर आपण वापरला तर इथून इथपर्यंत अंतर आलं 9, इथून इथपर्यंत अंतर आलं 12, बरोबर. आणि हा कर्ण आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच याचा अर्थ असा 9² + 12² दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9² = 81, 12² = 144, दोघांची बेरीज केली 225 आलं. आणि याचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते वर्गमूळ येतं 15 किलोमीटर. तर कमीत कमी मूळ ठिकाणापासून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल तर 15 किलोमीटर अंतरावर ती असेल, म्हणजे याचा अर्थ असा ऑप्शन नंबर 3 आपल्या या ठिकाणी बरोबर येतो. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो, ही पूर्वेकडे 5 किलोमीटर अंतर चालत गेली, उजवीकडे वळली 4, बरोबर. पुन्हा ती या ठिकाणी इकडच्या बाजूला म्हणजे 4 किलोमीटर गेली. आता ध्रुव तारा इकडच्या बाजूला असतो, त्याच्याकडे पाठ करून 8 किलोमीटर गेली. हे ठिकाण याला जोडलं तर
सर्वात कमी अंतर त्या ठिकाणी आपल्याला मिळतं, निघालेल्या ठिकाणापासून शेवटचं अंतर। या ठिकाणी काटकोन त्रिकोण चौकोन तयार झाला, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, बरोबर। हा चार आहे, हा चार आहे, हा पण चार, हा पण चार आहे, पाच आणि चार झाले नऊ, आठ आणि चार झाले बारा। हा काटकोन त्रिकोण तयार झाला, आठ नवाचा वर्ग अधिक हा बाराचा वर्ग म्हणजे सर्वात जवळचं अंतर आपल्याला मिळतं, 81 अधिक 144 म्हणजे 225, त्याचं वर्गमूळ घेतलं 15 किलोमीटर कमीत कमी अंतरावरती त्या ठिकाणी असेल। चला प्रश्न तिसरा बघूया। एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते, अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनते। आता या ठिकाणी बघा, एक नकाशा आहे, पहिल्यांदा तो नकाशा असा आहे समजूया आपण। या आठ दिशा आपल्याला दाखवलेल्या आहेत, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, वानव्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य। आता हा नकाशा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे की काय होणार लक्षात घ्या। या ठिकाणी आग्नेय दिशा उत्तर बनते, इथं आले उत्तर, बरोबर। ईशान्य दिशा पश्चिम बनते, ही पश्चिम आली इथं, हे ईशान्य बघा, इथं आली पश्चिम, ही आली उत्तर। आता ही उत्तर आली तर या पद्धतीने इथं जर तुम्ही बघितलं, नीट लक्षात घ्या, आता इथं उत्तर तर ही ईशान्य इथं आली, पूर्व इथं आली, ही आग्नेय इथं आली, बरोबर। त्यानंतर इथं आली दक्षिण दिशा, इथं आली तुमची नैऋत्य दिशा, ही आली तुमची पश्चिम, आणि इथं आली तुमची वायव्य दिशा। आता प्रश्न काय विचारला आपल्याला, दक्षिण दिशा काय बनेल। दक्षिण दिशा बघा, इथं आलं आपल्याला, दक्षिण दिशा ही ईशान्य बनेल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपला या ठिकाणी बरोबर येतोय। बघा, या पद्धतीने चित्र काढून तुम्ही उदाहरण सोडवू शकता काही सेकंदात। प्रश्न चौथा बघा, एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालला आणि नंतर उजवीकडे वळला, नंतर 13 किलोमीटर चालून तो डावीकडे वळला आणि 25 किलोमीटर चालला, नेमका आता तो आरंभस्थळाच्या कोणत्या दिशेला आहे। फक्त दिशा विचारली आहे आणि एसटीआयच्या मुख्य परीक्षेला 2017 हा प्रश्न विचारला गेला आहे। आता एक माणूस दक्षिणेकडे चालला, समजा तो इथं होता असं आपण मानूया, दक्षिणेकडे 15 किलोमीटर गेला, त्याचं तोंड खाली आहे आता, बरोबर, म्हणजे त्याची डावी बाजू इकडे आली, उजवी बाजू इकडे आली, नंतर तो उजवीकडे वळला म्हणजे इकडच्या बाजूला तो गेला 13 किलोमीटर, म्हणजे 15 पेक्षा थोडं कमी गेला, 13 किलोमीटर गेला, आणि तो पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे वरच्या दिशेने वळला आणि तो 25 किलोमीटर अंतर चालत गेला। इथं तो आला, 25 किलोमीटर अंतर चालत गेला, तर तो आता नेमका कोणत्या दिशेला असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर तो नेमका आता कोणत्या दिशेला असेल मूळ ठिकाणापासून, पुन्हा एकदा नीट बघा। एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला, दक्षिण दिशा खाली असते, बरोबर। आता तो उजवीकडे, उजवीकडे म्हणजे आता नेमकं बघा, उजवीकडे म्हणजे इकडच्या बाजूला येणार, कारण त्याचं तोंड खालच्या बाजूला असेल असं, तर इकडे त्याची डावी बाजू असेल, इकडे त्याची उजवी बाजू असेल। जर खालच्या दिशेने तोंड केलं तर लक्षात घ्या, आपल्याकडे ही रेषा आपल्याकडे करून बघा, तोंड असं खाली करा, इकडच्या बाजूला डावी दिशा असेल, बघा अशी जर आकृती तुम्ही फिरून बघितली अशी, बघा एक मिनिट चुकतंय आपलं, इकडे उजवी दिशा असेल, इकडे डावी दिशा असेल, बरोबर, बरोबर आली उजवी दिशा, उजवीकडे वळला तो 13 किलोमीटर, उजवीकडे किती वळला 13 किलोमीटर, ही त्याची उजवी दिशा आली, 13 किलोमीटर वळला, नंतर डावीकडे वळला। आता तो इकडे आला तर डावीकडे म्हणजे कोणत्या दिशेला बघा, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इकडच्या बाजूला उजवा हात असेल, इकडच्या बाजूला डावा हात, इकडे नाही जाणार तो खालच्या बाजूला येणार, म्हणजे इकडच्या बाजूला तो असा खाली जाणार आणि इथं कुठेतरी येणार, बरोबर।
आता निघालेल्या ठिकाणापासून तो इकडच्या दिशेला येणार, म्हणजे कोणत्या दिशेला येणार तो? आता नैऋत्य दिशेला येणार तो. कोणत्या दिशेला येणार? नैऋत्य दिशेला येणार. प्रश्न पाचवा बघूया, आजच्या भागातला शेवटचा प्रश्न. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात, नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल? क्लर्क मुख्य परीक्षेला 2019 हा प्रश्न विचारला आहे. आता परत एकदा 8 दिशांची आकृती आपण काढूया. हा वायव्य, उत्तर, ईशान्य, हा तुमचा पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि ही पश्चिम. आता या ठिकाणी वायव्य दिशेला तोंड आहे, इकडे तोंड आहे. उभे आहात, प्रथम तुम्ही डावीकडे, डावीकडे म्हणजे इकडे एका काटकोनात वळलात, म्हणजे इथून तुम्ही इथं आलात. हा एक काटकोन तयार झाला बघा. नंतर उजवीकडे म्हणजे इकडच्या बाजूला दोन काटकोनात, म्हणजे हा एक काटकोन आणि हा एक काटकोन, दोन काटकोनात वळलात, तर आता तुमचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर तुमचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल? ईशान्य दिशेला असेल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपला या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांची संपूर्ण तयारी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.